गोंदियामध्ये नगर परिषदेच्या शाळांच्या भिंतींना तडे गेले आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना धोकादायक शाळांमध्ये जीव मुठीत घेऊन शिक्षणाचे धडे गिरवण्याची वेळ आली आहे. अनेक शाळांच्या स्लॅबचे ते देखील कोसळलेले आहेत. सध्या पावसाळा असल्यामुळे शाळांच्या छताला गळती लागलेली आहे. वर्गखोल्यांमध्ये पाणी साचत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठे बसावं हा आता शिक्षकांसमोरचा देखील दररोजचा प्रश्न आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींसह प्रशासनानं या शाळांकडे लक्ष देण्याची गरज आहे. ठाण्याच्या भंडारली इथलं डम्पिंग ग्राउंड बंद करा, अन्यथा ग्रामस्थ ते बंद पाडतील असा इशारा देण्यात आला आहे. मनसे आमदार राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली 14 गावांमधील ग्रामस्थांनी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली आणि या संदर्भातलं निवेदन त्यांना दिलं. नवी मुंबईच्या कोपरखेरणेमध्ये गढूळ पाणी पुरवठा होतो आहे, त्यामुळे नागरिकांचं आरोग्याच धोक्यात आलं. या दूषित पाण्यामुळे नागरिक सर्दी ताप खोकल्यानं त्रस्त झाले आहेत. मुंबईकरांनो पाणी जपून वापरा असं आवाहन महापालिकेनं केलं आहे, कारण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये नमो होमिओपॅथी से जुड़े हुए जो जो आप लोगों ने उपचार किए हैं मैं उन सभी से यही कहूंगा सफल है मतलब ईमानदार है इसीलिए सफल है. नमो होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. 60 दिवस पुरेल इतकाच पाणी साठा आहे. सातही धरणांमध्ये मिळून सध्या सुमारे 30% पाणी साठा आहे. बदलापूरच्या बारवी धरणामध्ये केवळ 40% पाणीसाठा जमा आहे. यंदा पावसाचं प्रमाण घटल्यामुळे धरण भरण्याची गती धीमी झालेली आहे, त्यामुळे धरण क्षेत्राला पावसाची प्रतीक्षा आहे. नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोर्बे धरण क्षेत्रामध्ये गेल्या वर्षीपेक्षा कमी पाऊस झाला, त्यामुळे जुलैच्या आठवड्याभरात सरासरी 14 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. महापालिका प्रशासनाला चांगला पाऊस होण्याच्या अपेक्षा आहेत. विकासाचा ध्यास म्हणजे